नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आजचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे आणि विद्यापीठाने खरं तर हे FY SY आणि TY शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची अशी बातमी किंवा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयाचेच मी आज तुम्हाला हा व्हिडिओ सांगत आहे। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, सर्वांसाठी खूप 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 महत्त्वाचा आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना अवश्य हा व्हिडिओ बघायला सांगा, जेणेकरून त्यांचं एक वर्ष वाचू शकणार आहे। तर माझी सर्व विद्यार्थी मित्रांना आणि मैत्रिणींना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। लवकरच आपण हा व्हिडिओ सुरू करू, त्या अगोदर माझी सर्वांना विनंती आहे, आपण जर माझ्या या चॅनलमध्ये आपण नवीन असाल तर माझं हे चॅनल सबस्क्राईब करा। तसेच इथं जो बेल आयकॉन दिसतोय तो बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपोआप मिळत राहतील। मित्रांनो, पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो, हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला या संधीचा फायदा घेता येईल। हा विद्यापीठाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। विद्यापीठाने हा निर्णय कोविडच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आहे। अशा प्रकारचा निर्णय विद्यापीठाने किंवा महाविद्यालयांनी आत्तापर्यंत कधीच घेतला नव्हता, ही पहिलीच वेळ आहे। या संधीचा फायदा घ्या आणि तुम्ही एक वर्ष तुमचं वाचवा। तर विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण काय निर्णय आहे। कालच विद्यापीठाने एक अत्यंत महत्त्वाचं असं सर्क्युलर काढलेलं आहे आणि त्या सर्क्युलरचा आपण इथं अंदाज घेणार आहोत। काय आहे ते सर्क्युलर आपण बघूयात। हे आहे ते विद्यापीठाचं सर्क्युलर। विद्यार्थी मित्रांनो, या सर्क्युलरमध्ये विद्यापीठाने सांगितलेलं आहे शैक्षणिक वर्ष 2021-22 प्रथम सत्र परीक्षांच्या आयोजनाबाबत। आणि या सर्क्युलरमध्येच एक महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आपल्याला विद्यापीठाने सांगितलेली आहे। काय आहे ती गोष्ट बघूयात आपण। कोविड-19 प्रादुर्भावाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अहित होऊ नये या उद्देशाने सध्या पुढील वर्गात प्रवेशासाठी अर्हता पात्र न झालेल्या विद्यार्थ्यांना एक संधी देण्याचे विद्यापीठ अधिकार मंडळाने ठरवलेले आहे। सदर बाबीस फक्त या सत्रापुरतीच मर्यादा दिली आहे। त्यानुसार सदर विद्यार्थ्यास पुढील वर्गात तात्पुरता प्रवेश ॲडमिशन देणेबाबत महाविद्यालयांनी कार्यवाही करावी। अशा विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 परीक्षेत त्यांच्या अनुशेषित बॅकलॉग विषयाची परीक्षा द्यावी। या परीक्षेत अनुशेषित विषयासाठी परीक्षा दिल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात प्रवेशासाठी प्रचलित पद्धतीनुसार अर्हता प्राप्त केल्यास अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 21-22 द्वितीय सत्राच्या परीक्षेचे आवेदनपत्र भरताना त्यांच्या शैक्षणिक वर्ष 21-22 प्रवेश कायम झालेल्या अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय सत्राच्या परीक्षांचे आवेदनपत्र एकत्रित भरण्याची संधी दिली जाईल व या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, तसं हा पॅरेग्राफ समजण्यास खूप अवघड आहे, परंतु मी आपणास हा पॅरेग्राफ समजावून सांगतो। विद्यार्थी मित्रांनो, या सर्क्युलरच्या माध्यमातून विद्यापीठाने जे विद्यार्थी FY फेल झालेले आहेत किंवा जे विद्यार्थी SY फेल झालेले आहेत परंतु त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, विशेष म्हणजे जे विद्यार्थी TY फक्त FY फेल झाल्यामुळं किंवा SY फेल झाल्यामुळं जाऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वपूर्ण संधी आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतोय, जे विद्यार्थी TY जाण्यासाठी पात्र आहेत परंतु ज्या विद्यार्थ्यांचे FY विषय बाहेर राहिलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे SY विषय राहिलेले आहेत किंवा जे विद्यार्थी FY फेल झाल्यामुळे SY जाऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे। अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने हे सर्क्युलर काढलेलं आहे आणि अशाच प्रकारच्या नोटिसा महाविद्यालयांनी सुद्धा काढलेल्या आहेत। या सर्क्युलरच्या माध्यमातून विद्यापीठाने काय सांगितलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की जे विद्यार्थी पास होतात ते SY जातात, जे विद्यार्थी पास होतात पूर्ण FY आणि SY ते TY जातात, जे विद्यार्थी ATKT असतात FY पूर्ण पास झालेले असतात आणि SY ATKT असतात, अशा प्रकारचे विद्यार्थी TY जातात। परंतु या सर्क्युलरमध्ये असं सांगितलेलं आहे, जे विद्यार्थी FY ATKT नाहीत पण ज्यांना SY ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी आहे। जे विद्यार्थी ATKT नाहीत पण काही विषयांमध्ये फेल आहेत, SY पास आहेत परंतु अशा विद्यार्थ्यांना TY जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर ही खूप मोठी संधी आहे। याचाच अर्थ काय आहे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी FY फेल आहेत आणि त्या किंवा ज्या विद्यार्थ्यांचे SY क्लिअर आहे परंतु FY राहिलेल्या एक दोन विषयामुळे त्यांना TY ॲडमिशन घेता येत नाही,
अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना किंवा जे विद्यार्थी एस वायमध्ये फेल आहेत, एटीकेटीपेक्षा जास्त त्यांचे विषय गेलेले आहेत, आपल्यास माहितीच आहे की जर 10 विषय असतील तर 8 विषय निघणं जरुरी आहे, परंतु त्यांचे जर 8 विषय नाही पेक्षा 7-3 विषय गेलेले असतील तर अशासुद्धा विद्यार्थ्यांना टी वायमध्ये ॲडमिशन देण्याचे ठरवण्यात आलेलं आहे. तर ही जी संधी आहे ती अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना फक्त एफ वायमध्ये राहिलेल्या विषयांमुळं किंवा टी वायमध्ये राहिलेल्या विषयांमुळं टी वायमध्ये ॲडमिशन घेता येत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे. आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना एक सवलत देण्यात आलेली आहे आणि ही सवलत जी आहे ती तात्पुरत्या स्वरूपाची सवलत आहे. तर या अनुषंगाने महाविद्यालयाने आपापल्या स्तरावरती नोटीस काढलेल्या आहेत आणि या नोटीसच्या अनुषंगाने तुम्हाला महाविद्यालयामध्ये ॲडमिशन मिळणार आहे. परंतु हे जे ॲडमिशन आहे ते प्रोविजनल ॲडमिशन असणार आहे, कंडिशनल ॲडमिशन असणार आहे. परंतु तुम्ही जर काही बाबीची पूर्तता केली तर तुम्हाला नक्कीच तुमचं ॲडमिशन कन्फर्मसुद्धा होणार आहे. तर बघूयात आपण महाविद्यालयाने काय नोटीस काढलेली आहे. जर आपल्याच महाविद्यालयाचं उदाहरण घ्यायचं झालं तर अशा प्रकारची नोटीस महाविद्यालयाने काढलेली आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 जे विद्यार्थी प्रथम द्वितीय वर्षात ATKT सोडून अनुत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना तृतीय वर्षात तात्पुरता प्रवेश देण्याची संधी विद्यापीठाने देण्याचे निश्चित केले आहे. तरी अशा विद्यार्थ्यांनी तृतीय वर्षात प्रोविजनल प्रवेश 4/12/2021 निश्चित करावायचा आहे. मात्र अशा विद्यार्थ्यांना या डिसेंबरमध्ये होणाऱ्या प्रथम वर्षाच्या प्रथम व द्वितीय सत्राचे बॅकलॉगचे पेपर परीक्षा फॉर्म भरून देता येतील, परंतु December 21 परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास आपला प्रवेश रद्द होऊन प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाची परीक्षा देता येणार नाही. तसेच या विद्यार्थ्यांना 5व्या सत्राचे पेपर 6व्या सत्राबरोबर द्यावे लागतील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. सर्वात महत्त्वाची ही जी गोष्ट आहे ते सर्व विद्यार्थ्यांना मी समजावून सांगू इच्छितो आणखी एकदा. हा जो निर्णय आहे फक्त याच कॉलेजसाठी नाही, सर्व पुणे विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि याच्यात असं म्हटलेलं आहे की जे विद्यार्थी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरमध्ये ATKT सोडून फेल झालेले आहेत, म्हणजे क्लिअर फेल आहेत, अशा विद्यार्थ्यांना TY मध्ये ॲडमिशन घेता येणार आहे. परंतु हे ॲडमिशन तात्पुरत्या स्वरूपात असणार आहे आणि कंडिशन काय आहे ते खाली दिले आपण बघूयात. मात्र अशा विद्यार्थ्यांना या डिसेंबरमध्ये होणाऱ्या असे जे विद्यार्थी तात्पुरत्या स्वरूपाचा ॲडमिशन घेतील TY मध्ये, ज्यांचे FY मधले विषय राहिलेले आहेत, SY मधले विषय राहिलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना तात्पुरतं ॲडमिशन दिलं जाईल. परंतु त्यांनी येणाऱ्या परीक्षेमध्ये ते विषय क्लिअर करायचे आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आता डिसेंबरमध्ये परीक्षा होणार आहे, डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये जे काही परीक्षा होईल त्या परीक्षेमध्ये त्यांनी ते त्यांचे बॅकलॉगचे पेपर FY चे असतील किंवा SY चे असतील पूर्ण कम्प्लीट करायचे आहे. त्याच्यामध्ये त्यांना पास व्हायचं आहे. जर ते पास झाले तर त्यांना TY चे पेपर देता येतील, म्हणजे त्यांचं TY चं ॲडमिशन कन्फर्म राहील. जर ते नापास झाले तर त्यांचं TY चं ॲडमिशन कन्फर्म राहणार नाही, कारण ॲडमिशनच देतानाच ते प्रोविजनल स्वरूपात दिलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे विद्यार्थी FY मध्ये ATKT सोडून किंवा क्लिअर फेल आहेत किंवा फुल फेल आहेत आपण ज्याला म्हणूयात, अशा विद्यार्थ्यांना TY मध्ये ॲडमिशन मिळू शकणार आहे. जे विद्यार्थी SY मध्ये फेल आहेत अशा विद्यार्थ्यांनासुद्धा TY मध्ये ॲडमिशन मिळू शकणार आहे, परंतु ती कंडिशनल आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला तुमचे बॅकलॉगचे FY चे आणि SY चे विषय पूर्ण पास व्हायचे आहेत. आणि जर तुम्ही ते पास झाले नाहीत किंवा तुमचे जर विषय निघाले नाहीत तर तुम्हाला तुमचा TY ची परीक्षा देता येणार नाही. आणि जर तुम्ही पास झालात तर तुमच्या TY ची 5व्या सेमिस्टरची आणि 6व्या सेमिस्टरची परीक्षा तुम्हाला एकत्र द्यावी लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचे बॅकलॉगचे या डिसेंबरमध्ये परीक्षा देऊन पेपर पास होणार नाही तोपर्यंत तुम्हाला TY चा 5व्या सेमिस्टरची परीक्षा देता येणार नाही. तर याचाच एक सारांश मी तुम्हाला सांगतो आणि थांबूयात आपण. या सर्क्युलरचा अर्थ असा निघतो आहे की जे विद्यार्थी FY आणि SY मध्ये ATKT सोडून फेल झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाने आणखी एक संधी म्हणून TY मध्ये ॲडमिशन घेण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु ही जी परवानगी आहे ती साधारणपणे काय कंडिशन्सवरती दिलेली आहे. कंडिशन्स काय आहेत की अशा विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात TY मध्ये प्रवेश घ्यावा आणि त्यांचे जे काही विषय राहिलेले आहेत FY चे असतील किंवा TY चे असतील, FY च्या फर्स्ट सेमेस्टरचे असतील, सेकंड सेमेस्टरचे असतील, SY च्या थर्डचे असतील किंवा फोर्थचे असतील,
असे विषय त्यांना डिसेंबर 2021 किंवा जानेवारी 2022 होणाऱ्या परीक्षेमध्ये सर्व विषय पास व्हायचे आहेत. जोपर्यंत ते पूर्ण विषय पास होत नाही तोपर्यंत त्यांना TYची परीक्षा देता येणार नाही. म्हणजे जर तुम्ही डिसेंबर किंवा जानेवारी 21 होणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचे बॅकलॉगचे विषय काढू शकला नाहीत तर तुमचा TYचा प्रवेश आपोआप रद्द होईल. आणि जर तुम्ही तुमचे विषय पूर्ण पास झालात तर तुम्हाला TYमध्ये तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल. आणि TYचं जे 5वं सेमेस्टर आहे आणि 6वं सेमेस्टर आहे ते तुम्हाला एकत्रित द्यायचं आहे. जोपर्यंत तुम्ही बॅकलॉगचे FYचे आणि SYचे पेपर काढू शकत नाहीत तोपर्यंत तुम्ही TYच्या 5व्या सेमेस्टरची परीक्षा देऊ शकत नाहीत. आणि तो तुम्हाला अधिकार पण नाही. दुर्दैवाने जर तुम्ही फेल झालात, तुमचे बॅकलॉगचे विषय राहिलेत, तर तुम्हाला तुमचा प्रवेश TYचा रद्द करावा लागेल जो तात्पुरता स्वरूपात देण्यात आलेला असेल. तर या सर्क्युलरचा हा क्लिअर अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि त्याच्यापासून तुमच्या मित्रमैत्रिणींना होणारं नुकसान तुम्ही थांबवा. मला वाटतं हा व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण असा मी निर्णय तुमच्यासाठी सांगितलेला आहे. पुन्हा एकदा माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनी आणि मैत्रिणींना विनंती आहे, जर आपण या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपोआप मिळत राहतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. हा जो निर्णय आहे तो सर्वच महाविद्यालयासाठी लागू आहे. महाविद्यालयाने आपापल्या स्तरावरती नोटिसा काढल्या असतील, त्या नोटिसा तुम्ही बघा आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमचं ॲडमिशन घ्या, अशीच मी तुम्हाला विनंती करतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुन्हा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.